अगं ए भावाच्या नादात इथं भाजी वाढल्या, चपाती वाढ म्हणा. अहो तुम्ही यायच नव्हते असं तर काय, आणि एक दिवस हातानं घेतलं तर काय फरक पडतोय? रोज हातानच घेतोय ग, माझं मीच घेतोय. तो रेड्या का तर माझं लाय खाऊन नुसता. हो माझ्या भावाचं खाणं काढायचं नाही. तसं म्हणत नाही मी, त्याचा म्हणजे कसं त्याला बोलणं म्हणजे रेड्याचा अपमान होतोय. खावा का नका, आम्ही काय खावा? कधी तरी तुमच्या घरी तुम्ही असं काढा आमचं सगळं. नाही नाही खावा खावा खावा, मी आमचंच खाऊन नव्हतं काढायचं. खावा तुम्ही. मला एक आणि त्याला तीन. वर खाल्लेलं दुसऱ्याला वाढलेलं मोजायचं असतंय काय? मला आवडते म्हणून माझ्या बहिणीने दिले. होय होय, तुमच्याकडे बघून कळतेच ते तुम्हाला किती गुलाबजाम आवडतो. तुमच्याकडे बघून बी कळतंय तुम्हाला किती गरज आहे, म्हणून तेवढंच दिलंय मी. अगं मीन 30 किलो तर मी 90 किलो तर घेता. कुठल्या अँगल नव्हतं तुम्ही 30 किलोच आहे, मम्मी काय 70 किलो? मी भावाला आवडते म्हणून ती भाजी केली आहे, मला ही भाजी आवडत नाही. डाळ केली आहे इथं वरण रात्रीचं गरम करून आणले. बरोबर आहे, सगळा आमच्या बोकांडे सगळं रात्रीचं झालंय. त्याला तुम्ही सुखानं जेवू देणार आहे का नाय? जा रे जीव दे जा. योग नको येऊ तुमच्या घरी परत सांगा एकदा. जर जसं आम्ही नको येऊ म्हटल्यावर येऊ नाही येणार, थोपाडवर करून विचारतोय. आणि या की रोज या जेवायला, तसे आम्ही राहिलेल्या कुत्र्याला टाकतोय ते तुम्हाला देऊ. बोला राहिलेलं असतंय ना ते तुम्ही खावा, कुत्र्याला आम्ही वेगळं बनवू असं म्हणायचं तुम्हाला. माझलाही नसता खाऊ ना रेड्या. दादा लक्ष नको देऊ त्यांचं काय ठरवत. मला आवडत नाही तुमचं, खायला लागले. हे गुलाबजामुन चपाती खायची लई भारी लागते. लस बिस घेतला का काय? लस काल लस घेतलो या सुजून बसलोय. काय लस दिली का काय दिली काय कळलंच नाही. नशीब लस तरी भेटली तुम्हाला. बाग काय म्हणताय, कसं आहे, बरं आहे का? बाकी एकदम सगळं निवांत आहे. भावाला गारपणे धरला, आम्हाला साजेपणे करला. सर्दी होईल, नवऱ्याची काळजी केली तरी त्रास. त्याला नवऱ्याची काळजी म्हणत नाही, नवऱ्याकडे दुर्लक्ष करणं म्हणते. रोज लोक आहे ना, चार टाइम चार लोकांच्या घरी खातोय, एवढं आम्ही एक वेळा खातो. म्हणून दादा म्हणत होतो यांचे परत डोळे आणि तुझ्या ताटावर येतात, म्हणून सांगत होतो प्लेट मध्ये घे म्हणून. जाऊ दे आता काय, मी बी तेच म्हणतोय जाऊ दे जायला. काय आपल्याला काय नजरा कुणाला लागते रे? होय तुम्हाला नजरा लागाय, तुम्हाला नजर लावणारे मरून जायचे. तेवढं तुमच्या बहिणीत घेऊन जावा. घेऊन जाणार होता गेल्या वेळी, नेतो नेतो म्हटला, पार्लेचा पुडा काय आणून दिलता. यावेळी काय आणलं का? मला हात मोकळा हलवत. मला मी लस घेतले त्यामुळे मी आलो. दादाला त्याच त्याला उठता येईना म्हणून म्हणले ये चार घास खाऊन जा घरा. लाज मिळत वाटतंय का? बहिणीच्या घरी पाणी सुद्धा पित नव्हती पूर्वीची लोक. पूर्वीची ना कधीची गोष्ट, 21व्या शतकात राहत. काय तुमच्यावर आईबापांचे संस्कार विस्कार केले का नाही? आमच्या आईबापांना कसं त्यांचे संस्कार बघा स्वतःचे. नुसतं सारखं खाल्लेलं काढून दाखवायला हवा. मी तोंड बंद केलं तर ते व्यवस्थित नाही तर काय? नाही नाही आम्ही नाही भोक पडते त्यांच्या अंगाला. आम्ही बोलल्यावर ऐकून ऐकून पोट भरलं. आमच्या कानाला भोक पडायला ऐकून ऐकून. आणि काय पाहिजे का? असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल लवकर. अजून भात खाय खायच नाही वाटायला तरी सुरुवात. खायचं का नाही खायचं हेच टेन्शन आलं. बरं आता कांद्याचा भाव तुमच्यामुळे वाढलाय. तुम्हाला ठेवले की मी शेळा भात आहे खाली ताजा भात आहे भावाला ताजा भात तुम्हाला शेळा भात. त्याने लस घेतल्या जरा गरम गरम खाऊ द्या. डोलं घ्यायचे जरा झोपा. डोलं घेऊन जरा डुलका घ्या. डोलं घेतो की त्या डोलचं पण तुम्ही काहीतरी करा अजून. नाही डायरेक्ट कायमचं झोपवा आम्हाला इथं सवयच लागली. त्यात नाही एक गोळी कायमचा आराम.
लोक आता नाव ठेवले बाहेर गेल्यावर एक गोळी काय चारा म्हणून फटाफट आवर्त घ्या हवा तेवढी भांडी घासा म्हणजे भांडी ठेवा आत आणि हालायचं बघा आज तुम्ही भांडी घासायची बरोबर आमच्या हाताला रट्ट पडले आज तुम्ही जरा घासा बघू भांडी कसं कसं होते मला जरा बघायचं आमची बहीण रोज भांडी घासते सकाळ संध्याकाळ काय नाही जाऊ द्या उद्याचं काय बड्डेच काय पार्टी बिर्टी देत आहे थांबू मग संध्याकाळी घरी आज थांबागी आमच्या बोकांडी बसा बोकांडी घर घेतलं घर एवढं मोठं कधी तर लाज वाटली पाहिजे उद्या दरवर्षी येतो काय तर घेऊन यावं लस घेऊन आलोय की मी अजून काय घेऊ तुम्हाला बारक्या कोणाचा खाता का बघा लस घेऊन आलोय लस घेऊन आली दाशीला इकडे खाली लस दिल्या दमान दमान आहे म्हणूनच जगलाय की हो तीन वर्षात बारका आहे रेडा माझ्यापेक्षा वाटतोय का का त्याच्या खाण्यावर येऊन जाऊन फिरून हेच कळत नाही तुम्हाला काय खायला नको म्हणलंय तर माझ्या हाताला लागले लोखंडावर मारल्यावर झालं दगडावर लोक आपण घेतल्यागत होते तुमच्या समोर बोलायचं म्हणजे तोंड बंद कर आणि गप जेवा जेवा तुम्ही तू काळजी करू नको तू गेल्यावर बघ मी कस राहतो मित्रांनो आमचे जे व्हिडिओ बघते लाईक करते सबस्क्राईब करते त्यांच्यासाठी मंडळ आभार आहे जे व्हिडिओ बघते लाईक करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत त्यांचं काही चांगलं होणार नाही त्यांचं ज्यांचं मामाचे पुरे डोळ्या वेळ असं ना मामाचे पुरगे त्यांना गवत काय बेगबेग आणणार नाही त्यामुळं लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा या जेवायला हाय जिओ पुढच्या भागात